के जीएफ चॅप्टर टू फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे सात मे दोन हजार बावीस रोजी सकाळी निधन झाले ते बरेच दिवस आजारी होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला येथील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आपल्या विनोदाने लोकांना खळखळून हसवणाऱ्या मोहन यांच्या जाण्याने आज त्यांच्या चाहत्यांचे डोळे पाणवले त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय मोहन जुनेजा यांनी एक विनोदी कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली के, के जी मध्ये त्यांनी पत्रकार आनंदच्या खबरींची भूमिका साकारली होती त्यांनी यापूर्वी अनेक तमिळ तेलुगू मल्याळम आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्ये काम केले आहे आपल्या करिअरमध्ये मोहन यांनी शंभरहून अधिक सिनेमे दिले आहेत ते के जी एफ चॅप्टर वन आणि के जी एफ चॅप्टर टू या दोन्ही भागात होते चेतला या सिनेमामधून अभिनेत्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला होता या सिनेमातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते मोहन यांच्या जाण्यानंतर त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील त्यांचे सहकारी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत मोहन यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं महाविद्यालयीन काळात त्यांनी नाटकांमध्येही भाग घेतला त्यांनी दोन हजार आठमध्ये मध्ये संगमा या रोमॅंटिक कन्नड सिनेमातून करिअरला सुरुवात केली त्यांचं दिग्दर्शन रवी वर्मा गुब्बी यांनी केलं होतं यानंतर त्यांनी कन्नड तमिळ चित्रपट टॅक्सी नंबर मध्ये काम केलं दोन हजार दहा मध्ये मोहन यांनी कन्नड भाषेतील नारद विजया या नाटकातूनही आपल्या अभिनयाची झलक साऱ्यांनाच दाखवली असं असलं तरी मोहन जुंजा हे फक्त कन्नड सिनेमांसाठी ओळखले जातात दोन हजार अठरा मध्ये त्यांनी निगुडा या भयपटातही काम केलं होतं हा सिनेमा देखील कन्नड भाषेत होता सर्व प्रकारचे सिनेमे करणारे मोहन जुनेजा हे विनोदी अभिनेता म्हणून अधिक ओळखले जायचे अभिनेता मोहन जुनेजा यांना फिल्मी बॉक्स मराठी चॅनेलकडून भावपूर्ण श्रद्धांजली